नसीहत मुद्दे को लेकर जन आक्रोश मोर्चा और राज्य के मुख्यमंत्री के बीच चर्चा हुई है। यह गंभीर विषय है। यह बात पोडियम पर विधायक भरत गोगावले ने कही है। उन्होंने कहा कि अन्य राज्यों की तरह राज्य में भी लव जिहाद पर कानून बनाने का मुख्यमंत्री ने आश्वासन दिया है। इसी के साथ उन्होंने अन्य मुद्दों पर भी चर्चा की है। काल रात्रि जवळजवळ 9 वाजता मुख्यमंत्री आणि मंत्री महोदय यांच्या समवेत काल महाराष्ट्रातल्या मंदिर न्यास समितीची मंडई आणि आक्रोश मोर्चाची मंडई यांची काल जॉईंट मीटिंग होती आणि त्यामध्ये त्यांच्या मागण्या होत्या की ज्या सध्या आक्रोश मोर्चावाल्यांचं म्हणणं होतं की ज्या आपल्या देशात महाराष्ट्रात लव जिहाद हे जे काय प्रकरण गाजतं आहे तर त्याचा कायदा व्हावा की जो कायदा होऊन ज्या काय आपल्या मुळी फसल्या जात आहेत ज्या अज्ञानपणामध्ये त्यांना फसवलं जातं आहे आणि नंतर मग त्यांची दुरावस्था होते हे आपण अनेक प्रकरणं पाहिली वाचली पाहतोय तर त्या संदर्भामध्ये या आक्रोश मोर्चावाल्यांची काल मीटिंग झाली त्यामध्ये साहेबांनी त्यांना आश्वासित केलेलं आहे की आपण त्याच्यावरती सखोल विचार करतो आहे जसं एक 4-5 राज्यांमध्ये जो काही कायदा झालेला आहे त्या धर्तीवरती महाराष्ट्रामध्ये हा कायदा करावा कसा या संदर्भात काल मीटिंग झाली त्यानंतर मंदिर न्यास समितीची मंडळी आलेली होती की या मंदिरांमध्ये कालच एक अत्यंत ऐतिहासिक निर्णय आपल्या मुख्यमंत्री आणि आपल्या सरकारने घेतला की ब दर्जाच्या मंदिरांना 5 कोटीचा निधी त्यांच्या सुशोभीकरणाला त्यांच्या जीर्णोद्धाराला तर अशा प्रकारे हे पहिलं सरकार आहे की महाराष्ट्रातल्या जी काय पुरातन जुनी मंदिरं आहेत परंतु त्यांना ब दर्जाचा दर्जा आहे ब वर्गाचा तर या मंदिरांचं सुशोभीकरण आणि जीर्णोद्धार करून पुन्हा ती मंदिरं चांगल्या स्वरूपामध्ये कारण गेल्या अनेक वर्षापासून ती मंदिरं आहेत परंतु आता ती जीर्णोद्धाराला आलेली आहेत आणि एवढा मोठा खर्च तिथल्या ग्रामस्थांना त्या विभागातल्या लोकांना करता येऊ शकत नाही आहे म्हणून करता स्वतः शासनाने आपल्या अंगावरती घेऊन त्याला काल मान्यता दिलेली आहे जवळजवळ 2000 कोटीची मान्यता दिलेली आहे आणि प्रत्येक मंदिराला 5 कोटी रुपये तर काल हे ऐतिहासिक निर्णय झाले त्यानंतर मग काही मंडळींचं असं म्हणणं आहे की काही सरकारी मंदिरं ताब्यामध्ये आहेत ती त्या भक्तगणांकडे द्यावीत कारण आपण पाहिलं तुळजापूरच्या महालक्ष्मीचं सोनं या सरकारच्या ताब्यात असताना पण किती घाळ झालं आहे काय झालं त्याच्यावरती केस दाखल झाली गुन्हा दाखल झाला काही तिथले अधिकारी कर्मचारी सस्पेंड झाले तर अशा धर्तीवरती भक्तगणांकडे द्यावं ही एक मागणी आहे आणि दुसरी मागणी आहे त्यांची की मंदिरांपासून कमीत कमी 300 ते 400 मीटरच्या अंतरावरती परमिट रूम बार हॉटेल्स जे मांसाहारी ते ही नसावीत ही त्यांची एक मागणी आहे आणि त्याची काल मुख्यमंत्र्यांसमवेत मीटिंग होऊन